सध्या देशभरामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. सर्वजण आपापल्या परीने हा उत्साह साजरा देखील करत आहे. शहरातील एका गृहिणीने तिरंगा आपल्या घरी 3 दिवस पाहुणा म्हणून आला आहे म्हणून 75 पदार्थ बनवून तिरंग्याला नैवेद्य दाखवला आहे. अमृता येवले असे या गृहिणीचं नाव आहे. विशेष म्हणजे यावेळी केक देखील कट करण्यात आला. शहरातील सिडको भागाचे नगरसेवक राजू शिंदे यांनी तिरंग्याला नैवेद्य दाखवले. या अनोखा उपक्रमाचे परिसरामध्ये सर्व नागरिक कौतुक करत आहे. मी छत्रपती संभाजीनगर N1 सिडकोमधून आहे आणि आपला तिरंगा आपल्याकडे 3 दिवसासाठी पाहुणा आला आहे आणि आपण एक अमृत महोत्सव साजरा करतो आहे म्हणून मी अमृता अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 पदार्थ जे नैसर्गिक आपल्या तिरंग्याचे कलर आहेत त्या कलरमध्ये 75 प्रकारचे पदार्थ बनवून मी तिरंग्याला नैवेद्य दिलेला आहे. आणि दुसरा एक पदार्थ जो आहे की कांदा मुळा आणि भाकरी आपल्या शेतकऱ्याचा शेतकरी मायबापाचा कारण की आपल्या भारतीय भूमीत आपल्या धरती मातेचा खरा पुत्र जो आहे तो शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याची थाळी मी बनवलेली आहे. ठेचा भाकरी आणि कांदा ही पण एक थाळी बनवली आहे आणि हे जे सगळे पदार्थ तुम्हाला दिसत आहेत आता हा जो पदार्थ आहे हे आहे पपई आहे केळी आहे आणि किवीचं फ्रूट आहे. याच्यातून मी तिरंगा साकारला आहे. आणि तिकडे जे आहे पडवळ मुळा आणि गाजर याच्यातून पडवळ मुळा गाजर हे 3 प्रकार मी तिथे घेतले आणि गाजर पडवळ पालक याच्यापासूनच मी ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. टोमॅटोची ऑरेंज कलरची चटणी बनवली आहे. अशा प्रकारे मी आपल्या तिरंग्या पाहुण्याचा अमृत महोत्सव साजरा केला.